छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडं असल्या कारणामुळे त्याचं नाव तोरणा असं पडलं. तोरणा हा किल्ला सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस अति दुर्गम भागात उंच ठिकाणी पसरला असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला प्रचंड गड असं नाव दिलं. पुणे जिल्ह्यातील वेल्हा या तालुक्यातून गेलेल्या सह्याद्री पर्वताच्या पूर्व दिशेला दोन भागात विभाजन झालं आहे. त्यापैकी एका रांगेत तोरणा आणि राजगड हे किल्ले वसले असून दुसऱ्या पर्वताच्या रांगेला भुलेश्वर रांग असं म्हणतात. पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येस असलेल्या पर्वतरांगांमध्ये 18.276 उत्तर अक्षांश आणि 73.613 पूर्व रेखांश दरम्यान हा किल्ला वसलेला आहे. या किल्ल्याच्या दक्षिणेस वेळवंडी नदी असून उत्तरेला कानद नदीचे खोरे आहे. तसंच गडाच्या पश्चिमेला कानद खिंड असून गडाच्या पूर्व दिशेला बामण आणि खरीव खिंडी आहेत. पुणे जिल्ह्यापासून सुमारे 65 किलोमीटर दूर असलेल्या तोरणा किल्ल्याच्या निर्मितीबाबत कोणत्याच प्रकारचा ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला तरी येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा किल्ला पूर्वी शैव पंथाचा आश्रम असावा. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान हा किल्ला बहमनी यांच्या राजवटीत होता. यानंतर निजामशहांनी हा किल्ला जिंकून त्याला निजामशाहीत समाविष्ट केलं. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने जेव्हा किल्ले जिंकण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या दृष्टीस सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस वसलेला हा किल्ला पडला. तोरणा हा किल्ला अति दुर्मिळ भागात असल्याने त्या किल्ल्यावर किल्लेदारासोबत त्याचे काही मोजके सहकारी हजर होते. शिवाय किल्ल्याचा किल्लेदार हा मराठी असल्यानं शिवाजी महाराजांना हा किल्ला जिंकायला फारसा वेळ लागला नाही. शिवाजी महाराजांनी किल्लेदारास बोलावणी पाठवून त्यांच्याशी संगनमत केलं आणि किल्ला स्वराज्यात जोडला. किल्ल्यावरील निजामशाही झेंडा खाली उतरवून त्यावर स्वराज्याचा भगवा झेंडा फडकू लागला. किल्ल्याची प्रशस्त वास्तू पाहून शिवरायांनी किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड असं ठेवलं. किल्ला हा अति प्राचीन असल्यानं किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. त्या दरम्यान किल्ल्यावर काम करत असलेल्या मजुरांना सोन्याच्या मोहरांनी भरलेली 22 हंडी मिळाली. शिवरायांनी यास स्वराज्याच्या स्थापनेतील दुसरा शुभ संकेत मानला. त्यांनी या मोहरांच्या माध्यमातून तोरणजाईची स्थापना केली. तसंच या किल्ल्यापासून जवळ असलेल्या मुरुंब देवाच्या डोंगरावर राजगडाची निर्मिती करून त्यास स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलं. अशा प्रकारे शिवरायांनी जिंकलेल्या बाले किल्ल्यातील तोरणा हा एक महत्वपूर्ण किल्ला असून शिवरायांचा इतिहास आठवून आपण या किल्ल्याच्या भेटीला अवश्य जायला हवं. शिवाजी महाराज आग्र्याहून मुघलांच्या तावडीतून निसटून आल्यानंतर त्यांनी आपल्या स्वराज्यातील अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार केला. त्यापैकी तोरणा या किल्ल्यावर त्यांनी सुमारे 5000 होन इतका खर्च त्यावेळी केला होता. शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याचे शासकपद छत्रपती शंभू महाराज यांच्याकडे आले. मुघल शासक औरंगजेब यांनी त्यांना मोठ्या फितुरीने पकडून त्यांचा वध केला. त्यामुळे हा किल्ला पुन्हा मुघलशाहीत गेला. यानंतर मराठा सचिव शंकरजी नारायण यांनी या किल्ल्यावर हल्ला चढवून किल्ला मराठ्यांच्या ताब्यात घेतला. परंतु इसवी सन 1704 मुघल शासक औरंगजेब यांनी या किल्ल्याला वेढा देऊन हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि या किल्ल्याला त्यांनी नाव दिलं फुतू उलगेब, म्हणजे दैवी विजय. परंतु मराठा शासक सरनोबत नागोजी कोकाटे यांनी या गडावर हल्ला चढवीत किल्ला पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला. यानंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यातच राहिला. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजपूत राजे जयसिंह यांच्यात झालेल्या पुरंदर तहाच्या वेळी हा किल्ला महाराजांकडेच राहिला होता. या किल्ल्याबाबत विशेष बाब म्हणजे मुघल शासक औरंगजेब यांनी लढाई करून मराठ्यांचा जिंकलेला हा एकमेव किल्ला आहे. गडावर पाहण्याजोगी निसर्गरम्य स्थळं अनेक आहेत. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस असलेल्या तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचं मंदिर असून मंदिर अति प्राचीन आहे. याच मंदिराच्या परिसरात खोदकाम करत असताना मावळ्यांना मोहरांनी भरलेले हंडे सापडले होते. किल्ल्याकडे जात असताना आपल्याला वाटेत तोरण टाकं आणि खोकट टाकं दिसतं. त्यापुढे मेंगाई देवीचं मंदिर पाहायला मिळतं. रात्रीच्या वेळी मंदिरात 10 ते 15 लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे. परंतु जेवणाची सोय ही आपल्याला
स्वतःच करावी लागते. मेंगाई देवीच्या मंदिरात नवरात्री निमित्त लोकांची विशेष गर्दी पाहायला मिळते. वेल्हे गावातील लोक मंदिरात नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करतात. मंदिरापासून झुंजार माचीकडे जात असताना हनुमान बुरुज, भेल बुरुज, सफेली बुरुज, माळेसा बुरुज आणि लक्कडखाना आहे. किल्ल्यावर जाण्याचे मार्ग कोणते तर तोरणा हा किल्ला सह्याद्री पर्वताच्या अतिदुर्मिळ भागात असलेला असून पुणे जिल्ह्यातील इतर किल्ल्यांप्रमाणे त्याच्यावर चढाई करणं देखील तितकंच अवघड आहे. तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी 3 ते 4 मार्ग असून आपणास राजगड किल्ल्याकडून किंवा भट्टी गावातून या गडाची चढाई करता येते. असं असलं तरी किल्ल्यावर जाण्यासाठी वेल्हा या गावातून जाणं जास्त योग्य. पुण्यावरून वेल्हा गावाचं अंतर सुमारे 60 किलोमीटर असून सातारा वेल्हा हे अंतर 100 किलोमीटर आहे. तसंच मुंबई वेल्हा हे अंतर 199 किलोमीटर आहे. या ठिकाणावरून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनेक पर्यटक प्रेमी मोठ्या संख्येने किल्ल्याला भेट देण्यासाठी नेहमी येत असतात. किल्ल्यावर जाताना लक्षात ठेवण्यासारखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे किल्ला हा अति उंच स्थळी असल्यानं जास्त उत्साहित न होता स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर असा हा स्वराज्याचं तोरण बांधलेला तोरणा किल्ला.